या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत आहे. सन्माननीय उपमहापौर, माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक, भिवंडी महानगरपालिका, मनोजी घाटेकर साहेब, स्वागत आहे. आमदार चषक 2017. यानंतर आमचे क्राईम ब्रँच रिपोर्टर भिवंडी मनोहर, ते एका शाळेचे प्राचार्य सुद्धा आहेत. अमर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच सहकार सेना भिवंडी तालुका अध्यक्ष गोकुल नाईक साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शिवसेना सहकार सेनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष नंदुरकेचे आमचे भाऊजी, माझे सरपंच लक्ष्मण पाटील भाऊजी, आपण आलात, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करत आहोत. संजयजी म्हात्रे, द लॉयन ऑफ भिवंडी, नगरसेवक, भिवंडी शहर महानगरपालिका, आपल्या शुभ हस्ते आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. तसेच या ठिकाणी उपस्थित संजय गोंडके सर, कामतगार यांना विनंती असेल, आपण पुढे यायचं आहे, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. सलामीची एवढी मैदानात टाळ्यांच्या गजरात मार्गस झालेली आहे. तसेच सन्माननीय उद्योगपती दापडे राजू पाटील साहेबांना विनंती असेल, आपण पुढे यायचं आहे, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी करतोय. अबोपाते सलामीची जोडी खेळपट्टीवर रवाना झालेली आहे. दोन्ही बलाढ्य अबोपाते फायनल मॅच. सुभाष धुमल, 5 षटकांचा सामना आहे. तसेच सन्माननीय दत्तू पाटील, सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती करतोय, आपण पुढे जे दत्तू पाटील सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती करतोय, आपण पुढे जाऊ, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. तसेच वाशिमचे आदर्श शिक्षक रवींद्र भोईर यांना विनंती करतोय, आपण पुढे जायचं आहे, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ज्या मान्यवरांची नावं घेतल्यानंतर नक्कीच आपण पुढे येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. वेलकम नगरसेविका रसिलाताई पटेल, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच वेलेगावचे भानुदास पाटील, या गावचे जावई आहे, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सामन्याला सुरुवात झालेली आहे, पंचांचा इशारा येतोय. पहिले चेंडू आपण पाहतोय, शॉर्ट रनअप. तसेच सामाजिक कार्यकर्ते टिमगर मगन चौधरी साहेबांना विनंती असेल, आपण पुढे यायचे, मगन चौधरी साहेब, आपलं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी करतोय, धन्यवाद. पहिल्याच चेंडू आपण पाहता, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थितरित्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. सुभाष धुमाळ, चांगली सुरुवात झालेली आहे सोनादेव टेमगर या संघाचे आपण पाहताय. संतोष स्वतः कर्णधार आपण पाहतोय, ओपन करण्यासाठी ग्राउंड मध्ये पाहायला मिळतंय. निश्चित आपण पाहतोय, नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सोनादेवी टेमगर हा संघ. पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे, मात्र थोडस ओव्हर थ्रो होते. दुसरा धाव देखील पूर्ण करतात आपण पाहतोय, रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळत आहे. दोन धावने संघाची धाव संख्या 3 झालेली आहे. सोनादेवी टेमगर आपण हा पाहतोय संघ, प्रथम फलंदाजी करते. कालिका माता खारभाव या संघाने नाणेफेकी जिंकून शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतोय उमेश गोलंदाजी करतोय. शॉर्ट रनअप गोलंदाज, लेफ्ट आर्म गोलंदाजी. पुन्हा एकदा सरळ फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील केला, तर रनआउटची संधी आहे. हे तर निश्चितपणे 40+ क्रिकेट पाहायला मिळतंय. ओल्ड इज गोल्ड आपण पाहतोय, सर्व वरिष्ठ आपण पाहतोय ग्राउंड मध्ये खेळतायत. सुभाष धुमाळ, ज्या प्रकारे चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थितरित्या कलेक्ट करू शकत नाही गोलंदाज उमेश. संदेश आपण बघितला, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता,
फलतो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, मात्र धावपाची जी संधी होती ती गमावलेली आहे निश्चितच, कारण की आपण मध्ये 40+ फायनलचा सामना पाहतोय. मोठा फटका बॅट मधून निघतोय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिली विकेटची सफलता मिळवून देतोय गोलंदाज उमेश. षटकामध्ये इनफील्डच्या वरून फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला होता फलंदाज संतोष याने वाईट ऑफ मिडॉनच्या क्षेत्राच्या वरून. आपण पाहतोय 40+ सामना चालू आहे आणि 40+ सामन्यासाठी पंच जे आपण पाहतायत मेन पंच सुनीलजी म्हात्रे, आपण थर्ड अंपायर आपण पाहू शकता ग्राउंड मधील पंच आपण पाहताय विलास जाधव सर आणि स्केरलेगचे पंच शकील कुटी सर, या आपण पाहू शकता ट्रॉफीज दाखवले जात आहेत या स्पर्धेचे. फुल टच चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे बॅटला आपण पाहताय ऑन साइड क्षेत्राच्या बाहेर जातोय, स्केरलेग क्षेत्राच्या बाहेर चौकार आणि पंचांचा बीमरचा इशारा येतोय. नो बीमर चेंडूचा इशारा येतोय, नो बॉल 1+4 पाच धाव मिळतोय चेंडूवर, हे पाहू शकतो आपण पूर्णपणे रेंजच्या बाहेर होता फलंदाजा आणि पंचाने त्याला नो घोषित केले आहे. चांगला डिसिजन मी म्हणेल शकील कुटे सरांकडून, खास करून 40+ मॅचसाठी म्हणजे फायनल मॅचसाठी आपण पंच पाहते शकील कुटे सर. जसा चेंडू होता तसा समाचार घेतला होता, स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळला गेला होता. पुन्हा एकदा सरळ आपण खेळण्याचा प्रयत्न, फॉलत्र मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव नाहीये. बॉलर बॅक ड्राईव्ह फटका खेळला गेला होता फलंदाजामार्फत, पहिला पावरचे षटक आपण पाहतोय. तर निश्चितच अजून एक प्रेक्षकांना मिजवणी आहे, शंकर खारिक यांनी देखील पारितोषिक ठेवलेलं आहे, बाहेर कुठेही आपण झेल पकडा 2000 पारितोषिक आहे. त्यानंतर आर के पाटील स्टॅन इन मध्ये निश्चितच निलेश जोशी, त्याचबरोबर त्यांनी 2000 पारितोषिक ठेवलेलं आहे. निश्चितच संदेश जर रसिक प्रेक्षकांनी झेल घेतला तर शंकर खारिक साहेब आपल्याला कमांडो बाईकची जी कुपन आहेत 1000 दोन कुपन झेल पकडणाऱ्या त्या रसिक प्रेक्षकाला देणार आहेत. 9 धावा झालेल्या 10 पलकावर एक संत सुरुवात आणि एक विकेट पडलेला आहे सुभाष धुमाल, हे पाहू शकता आपण. सुंदर अशा ट्रॉफीज दाखवल्या आहेत या स्पर्धेसाठी, रेगुलर सिटी क्रिकेट साठी देखील ट्रॉफी आहेत, 40+ साठी आपल्याला पाहायला मिळतात, बॅट्समॅन बॅट्स गोलंदाज आपण पाहतायत, त्याचबरोबर सिरीज साठी देखील एक ट्रॉफीज ठेवण्यात आलेली आहे. निश्चितच चांगले असे पारितोषिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात, खास करून आमदार चषक 2017 प्रेक्षक निश्चितच निराश नसणार आहेत, कारण त्यांच्यासाठी देखील एक मेजवानी आहे. आपण भरपूर पारितोषिक लावण्यात आलेलं आहे, झेलचा विचार केला सुभाष धुमाल तर झेलसाठी तब्बल मी तर म्हणेल 4500 रुपये बक्षीस आहे. जर आपण कॅच कुठेही पकडला तर फक्त आर्केस्ट्रामध्ये आपल्याला 2000 पारितोषिक मिळेल आणि टोटल आपण जर विचार केला तर 4500 रुपये एकंदरीत प्रेक्षकांसाठी एक लॉटरी असणार आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर जाते शकील कुटे सर आमच्याकडे वळतायत, व्हाईट इशारा करतायत एक्स्ट्राची मदत. इंदा आपण पाहतोय गेल्या वर्षीचा जर विचार केला तर गेल्या वर्षी मला वाटतं गावदेवी फादवाड आणि सोयंबो न्यू मिलन पायगाव या दोन संघाने अंतिम सामना खेळला होता. अगदी बरोबर सुभाष धुमाल, या वर्षी भादवाड हा संघ दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत झाला होता, मात्र सामन्यामध्ये आपण पाहतोय टेमगर हा संघ फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करतायत, रन घेण्याचा प्रयत्न करतायत, नकारतायत फलंदाज. आणि संदेश रेग्युलर क्रिकेटचा जर विचार केला तर येणार बोरपाडा संघाने तब्बल तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारलेली आहे आणि शकील कुटे सरांची बारक्याने नजर या मॅचवर आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारचे आपले पंच आहेत ग्राउंड मध्ये नामांकित असे पंच आहेत भिवंडी तालुक्यातील. षटकातील पुढचे चेंडू ऑफ स्टंपर चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या सहाने एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये येते, एक धाव पूर्ण होते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे तिसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये शकील कुटे सरांनी या फलंदाजाला बाद करण्यात निश्चित दुसरा विकेट पडतोय टेमगर संघाचा. आपण बघितलं सुभाष धुमाल तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, शकील कुटे सरांनी
हात हवेमध्ये केला आणि पंचाला जाण्याचा मार्ग दाखवला पंचाने आणि विकेट पडलेला आहे सोनादेवी टेमघर संघाचा। संदेश आपण बघितलं 40+ संघांसाठी सर्व गोष्टी चांगल्या घडताना दिसत आहेत, मात्र जी रनिंग बिटवीन द विकेट आहे ती कुठेतरी चिंतेची बाब सर्वच संघासाठी आपल्याला पाहायला मिळालेली आहे। खास करून या स्पर्धेमध्ये ती गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली आहे। अगदी बरोबर सुभाष, तुम्हाला आपण जर बघितलं विचार केला भिवंडी तालुक्यातील नामांकित असे पंच ग्राउंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आपण मेन पंचांचा विचार केला शकील कुटी सर एक नामांकित असे पंच आहेत, त्याचबरोबर स्केरलेगचे पंच विलास जाधव सर। आता मात्र लेग स्टंप वरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, लेग स्लिप, निश्चितच चेंडू सीमेच्या बाहेर जातोय, फाईन लेग कव्हर करतोय चौकार। क्षेत्रक्ष फाईनला तैनात केला होता, तू खूप वर तैनात केला गेला होता। जर विचार केला तर तब्बल भिवंडीचे जेवढे 40+ संघ आहेत या मॅचवर बारक्याने नजर लावतात, कारण की येणारे अजूनही काही इव्हेंट आहेत 40+ पुन्हा एकदा कार्पेटच्या साने आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये येतील लॉंगा बॉल क्षेत्रक्षक चेंडूला फील करतोय, दुसरा धावण्या प्रयत्न रनाची संध्या आहे आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होत आहे, विकेट नंबर 3 पडतोय सोनादेवी टेमघर संघाचा। भरपूर शुभेच्छा येत आहेत 40+ संघाला, कारण की फायनलचा हा सामना आपण पाहतोय, सर्व मान्यवर कक्ष आपण पाहतोय भरपूर उपस्थित आहेत, मान्यवर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2017 मध्ये। खारभाव या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा येतात। खारभाव ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य योगेश वसंत पाटील तसेच संदीप पाटील यांनी खास करून कालिकामाता कालवार कालिकामाता खारभाव संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। धन्यवाद मी करेल, कारण की शुभेच्छांचा वर्षाव झालाच पाहिजे, कारण की शेवटच्या क्षणी आपण पाहतोय फायनल मॅच आपण खेळता येतो 40+ दोन्ही संघ भलेही ते 40+ आहेत मात्र त्यांनी जो क्रिकेट खेळलेला आहे या ग्राउंडमध्ये निश्चित शेवटच्या क्षणी ते आपण पाहतात एका नंबर 1 ट्रॉफीसाठी लढत आहेत ग्राउंडमध्ये। राहुल कारवारी आरके यांनी खास करून खारभाव संघासाठी ऑल द बेस्ट दिलं नाही, ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळतंय। गोलंदाज करते गोलंदाजी किशोर मारण्याचा प्रयत्न चेंडू आबेमध्ये आणि अशा प्रकारे फलंदाजाला जावं लागेल, फलंदाज बाद होणार आपण पाहतोय कालूराम, निराश केलेला आहे कालूराम याने। निश्चित एक मोठा फलंदाज बाद होते, बडी मसली जाल में पुस्ती हुई, कारण या आधी कालूराम याने या स्पर्धेमध्ये पाहू शकतो आपण सुभाष धुमाल ऑफ स्टंपवर चेंडू होता त्याला फुल करण्याचा प्रयत्न केला होता, मॅचची लिव्हिंग एज चेंडू हवेमध्ये, एसटी रक्षक आपण पाहतोय कोणत्या प्रकारची चूक करत नाही, मला तर वाटतं कर्णधार आहे एसटी रक्षक महेंद्र एक संघ नायक आपण पाहायला मिळतोय आणि विकेट पडतोय 4 नंबर विकेट पडतोय सोनादेवी टेमघर संघाचा। सुभाष धुमाल काय वाटतो 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय 40+ फायनल सामना आपण पाहतोय आणि त्या 5 षटकांमध्ये किती धावा जमा करतील सोनादेवी टेमघर? निश्चितच सोनादेवी टेमघर संघाकडे खोलवर फलंदाजी आहे, येणाऱ्या फलंदाजामध्ये तगड्या फलंदाजांचा समावेश आहे, एक 50+ टार्गेट जर निश्चितपणे गाठलं तर एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल। सुभाष धुमाल आपण जर विचार केला 5 षटकाचा सामना आहे त्याच्यामध्ये 30 चेंडू आहेत, आता मात्र आतापर्यंत आमचे गुणलेखक सांगत 11 चेंडू टाकून झालेले आहेत, त्याच्यामध्ये फक्त धावांचा विचार केला 17 धावा आणि तब्बल 4 विकेट पडलेल्या आहेत सुभाष धुमाल। अमय कारभारी यांनी खारभाव संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। प्रिन्स मुव्हीज टीव्ही मॉनिटरवर 17 धावा झाल्या पाहिजे या षटकातील पुढचा चेंडू, पुन्हा एकदा स्लॉफ स्विप आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये जाते डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण होते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र एकच धाव मिळेल या चेंडूवर। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठ विराजमान झालेल्या मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया। सन्माननीय शाखा प्रमुख जून आंदुरकी बबन गौरव पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे, मान्यवरांना विनंती असेल आपण नाव घेतल्यानंतर लगेच पुढे यायचं आहे, तसेच सन्माननीय भानुदास देशमुख यांना सुद्धा विनंती असेल आपण पुढे येऊन तुमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। व्यासपीठावर आपण पाहतोय स्वागताचा कार्यक्रम आहे, तसेच 40+ एक जबरदस्त खेळाडू कालारगावचे सदानंद म्हात्रे यांना विनंती करतोय आपण पुढे यायचंय, सोनालवरून शुभेच्छा येत आहेत आपण, तसेच सोनालेगावचे ग्रामसेवक माळी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे यायचंय, माळी साहेब हरिभक्त पर्यंत माळी साहेब आपण पुढे येऊन आमच्या स्वागताचा
स्वीकार करायचा आहे ग्रामसेवक सोनाले तसेच भिवंडीचे प्रसिद्ध ऍडव्होकेट शशिकांत गोतारणे सर आपण पुढे जाय आपलं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी संजयभाई न करतो की आपल्या शुभास्ते आपण त्याचं स्वागत आणि सन्मान करायचं बॅटिंग पावर प्ले घेतलेला आहे पाथळगावचे सन्मानी उद्योगपती रमाकांत म्हात्रे यांना सुद्धा विनंती करतोय आपण पुढे जाय त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय सन्मानी रमाकांत म्हात्रे यांना विनंती करतोय आपण पुढे जाय त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करण्याची विनंती करतोय तसेच सन्मानी रोशन पाटील यांना विनंती करतोय आपण सुद्धा पुढे जाय रोशन पाटील तसेच भरत पाटील भादवड आपण सुद्धा पुढे येऊन स्वागताचा स्वीकार करायचा आहे त्यानंतर अरुण चौधरी टेमकर आपण सुद्धा पुढे येऊन स्वागताचा स्वीकार करायचा आहे आमदार चषक 2017 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तसेच सन्माननीय लक्ष्मण केने आपण सुद्धा पुढे येऊन स्वागताचा स्वीकार करायचा आहे वेलकम सुस्वागतम लक्ष्मणजी केने आपण सुद्धा पुढे येऊन स्वागताचा स्वीकार करायचा आहे तसेच या ठिकाणी उपस्थित शिवसेना शाखा प्रमुख देवरुंग सुभाष ठाणगे आपण सुद्धा पुढे येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे वेलकम सुस्वागतम तसेच समाजसेवक चंदन चौधरी समाजसेवक आपण सुद्धा पुढे यायचं आहे त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी व्यासपीठावर करतोय तसेच शिवसेना उपशाखा प्रमुख देवरुंग समीर घोडे आपण सुद्धा पुढे यायचं आहे त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे शिवसेना सचिव देवरुंग किरण केने आपण सुद्धा पुढे यायचं आहे त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी संजयभाईंना करतोय पिक्चर अँड पिक्चर दाखवलं जात आहे सामना चालू आहे ग्राउंड मध्ये दोन धावा यापूर्वी मिळाले आपण पाहतोय टेमगड संघाला धाव संख्या 20 होत आहे धन्यवाद थँक्यू कमेंटी बॉक्स संदेश पाटील खरंच निश्चितच जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे सूत्रसंचालक मनोहर तरे आणि रवींद्र तरे सर भरपूर शुभेच्छा येतात त्यांना तर वळू आपण पुन्हा एकदा क्रिकेट करे गोलंदाजी मध्ये आपण पाहत आहेत मनोज व्हॅटा मोर द विकेट आपण पाहताय सरेल आपण पाहताय चेंडू हवेमध्ये प्रयत्न केला जात आहे मात्र चांगला क्षेत्ररक्षण मी म्हणेल सुभाष धुमाल जवळजवळ या प्रकारे निश्चितच क्षेत्ररक्षण करावायला निश्चितच एक गरज असतो त्या संघाला ती गरज आपल्याला पाहायला मिळते चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे सुभाष धुमाळ रवींद्र तरे सर आणि मनोहरजी तरे ही सूत्र संचालनामध्ये एक नामांकित जोडी आहे नंबर वन जोडी आहे आणि अतिशय अगदी पहिल्या चेंडूपासून त्यांनी अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन गेली 5 वर्ष ते करतायत नक्की जे कित्येक त्यांच्यासाठी सुद्धा आमच्या मोबाईलवर मॅसेजेस आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्र भारतातून की सूत्रसंचालनामध्ये एक नंबर वन जोडी आहे निश्चितपणे भिवंडी मधील कुठलाही कार्यक्रम म्हटलं तर त्यांच्या सूत्राच्या संचलनाशिवाय अधुरा आहे निश्चितच सुभाष धुमाल पिक्चर मध्ये जशी हिरोची जोडी असतो आणि क्रिकेटमध्ये जेसो बिलाल असतात तसे आपल्याला सूत्रसंचालक मध्ये मनोहर तरे आणि रवींद्र तरे सर पाहायला मिळालेले आहेत धन्यवाद करेल मी मॅच कडे आपण जातोय तिसऱ्या षटका आपण पाहतोय सुरुवात झाली आहे 3 धावा 2 चेंडू मध्ये खर्च केला मनोज याने मनोज गोलंदाजी करतोय श्याम नाईक गेले एन कडून क्षेत्ररक्षण बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे आपण पाहतोय त्याचा फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहते खेळत आहे रोशन शिवारी खारबाव न्यू 40 अष्टपैलू खेळाडू यांनी सुद्धा कालिकमाचा खारबाव संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या मनोज पुन्हा एकदा ऑफस्टंपवर चेंडू आपण पाहतोय अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडू टाकला जातोय गोलंदाजी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मनोज याच्याकडून धुमाल अशा जर प्रकारची गोलंदाजी झाली तर 40 ते 45 धावा आपल्याला पाहायला मिळतील 5 षटकामध्ये निश्चितच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मनोज या गोलंदाजा मार्फत मनोज पुन्हा एकदा ऑफस्टंपवर चेंडू अंधाधुन बल्ला आपल्याला पाहायला मिळतोय ब्लँक स्विंग खेळतात फलंदाज खाली बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतात मात्र जो काम आहे यष्टीरक्षक पूर्ण करतोय नामदेव स्पोर्ट्सचे शैलेश लोंग्यावरून यांनी सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिल्या खास करून सोनादेवी टेमघर संघासाठी विनोद नारायण पाटील यांनी खारबावरून शुभेच्छा दिलेल्या आहेत तसे कालिका माता खारबावसाठी मनोज पुन्हा एकदा आता मात्र बॅट येते चेंडू आपण पाहतोय लॉंगन क्षेत्रामध्ये चेंडू होते चांगला क्षेत्रक्षय दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतायत एकच धाव मिळली आहे चेंडूवर आपण पाहतोय एका धावानी संघाची धाव संख्या होती ती 22 आपण पाहतोय खेळपट्टीवर दीपक आणि त्याचबरोबर प्रमोद दिवेकर फलंदाजी करतायत जगदीश मुकादम यांनी सुद्धा श्री कालिका माता खारबाव संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत
शिवसेना उपतालुका प्रमुख श्यामदादा चौधरी आपला हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2017 मध्ये सुस्वागतम। गोलंदाजी करता है गोलंदाज मनोज वैटम ओवर द विकेट श्याम नाईक गैलर इन कडून समोर खेळण्यासाठी सज्ज होता फलंदाज प्रमोद दिवेकर। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चिंडो हवेमध्ये 30 या सर्कल वर आपल्याला पाहायला मिळते एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज प्रमोद दिवेकर हा हरिभक्त पारायण कक्षामध्ये परत आहेत। हरिभक्त पारायण बालवेगे चिंतामणी महाराज पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम। आणि आता मात्र एक मोठा झटका मी म्हणेल प्रमोदच्या रूपामध्ये हार्ट हिटर फलंदाज बाद झालेला आहे प्रमोद दिवेकर आणि आता धाव संख्या स्थिर होते ती म्हणजे 22। धन्यवाद हरिभक्त पारायण बालविगे चिंतामणी महाराज पाटील आपलं आमदार चषक 2017 मध्ये हार्दिक स्वागत आहे। 3 मे ते 18 मे च्या दरम्यान श्रीराम आश्रम दिंडीगड या ठिकाणी महाराजांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बाल संस्कार शिबिराचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। सुट्टीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी या संस्कार शिबिराचा लाभ घ्यावा। अगदी बरोबर हे आपण पाहू शकतो आपण महाराजांना दाखवलं जात आहे संपूर्ण भिवंडीमध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावं आहे महाराजांचं चिंतामणी महाराज। तर आपण पाहूया 3 षटकाची समाप्ती झालेली आहे धावसंख्या 22। येणाऱ्या पुढच्या 2 षटकामध्ये सोनादेवी टेमघर एक चांगली धावसंख्या उभी करते की चांगली गोलंदाजी करून कमसेकम 40 ते 45 धावणे थांबण्याचा प्रयत्न करते सांगण्यासाठी मॅक्रोफोन येत आहेत। सर्व अगोदर रवींद्र तरे यांच्याकडे आम्ही जातो। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद नक्कीच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय संजय भोईर सावंदे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं मी त्यांना विनंती करतो आपण पुढेच आहे म्हात्रे आपल्या शुभास्थापनाचं स्वागत करायचं तसेच सतीश सोनवणे त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करते। संजय भोईर आपण पुढे येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे सावंदेचे आहेत मान्यवरांचं नाव घेतल्यानंतर आपण लवकर यायचं आहे आज वेळ खूप कमी आहे। यावेळी मात्र संधी होते का हे श्रेक्षकाला तसेच सतीश सोनवणे यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे। अरविंदजी भोईर यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत जे भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट 40+ चे उपाध्यक्ष तसेच या ठिकाणी कल्याणचे सन्माननीय रोहन पाटील उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं रोहन पाटील कल्याण आपण पुढे येऊन आमचं स्वागताचा स्वीकार करायचा आहे। आजाने तर मजा टेमघर गावचे सुप्रसिद्ध सिंगर अजय चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या सोनादेव टेमघर या संघासाठी आणि प्रवीण म्हात्रे यांनी त्याचबरोबर रोहित बालराम चौधरी यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहे सोनादेव टेमघर या संघासाठी। चौथ षटक घेऊन आलेले गोलंदाजा किशोर यावेळी मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा गोल क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते एका धावेपेक्षा अधिक नाही। आमचे परम मित्र शशिकांत म्हात्रे जे उत्कृष्ट समालोचक आहेत त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या दोन्ही संघांना त्याचबरोबर हेमंत पाटील यांनी खारबावरून असे कालिकमाता खारबाव संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। आमदार चषक 2017 40+ मधील मित्र अंतिम सामना आपण पाहतोय सोनादेवी टेमघर विरुद्ध कालिकमाता खारबाव या दोन बलाढ्य संघादरम्यान प्रथमच नवीन विजेता यंदा आपल्याला पाहायला मिळणार आहे। यावेळी मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडूचा अंदाज बांधता आला नव्हता फलंदाजाला चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळेल सुभाष धुमाल खारबाव एक फिटनेस मध्ये असलेला हा आपण संघ पाहतोय ज्या प्रकारे परफॉर्मन्स चालू आहे चौथ्या षटकाला सुरुवात झाली धाव संख्येचा विचार केला 24 धावा धावपलकावर आपण पाहू शकता पिक्चर आमचा व्हीआयपी डॅश दाखवला जात आहे सुंदर शेठ नाईक उपस्थित आहेत व्यासपीठावर कुंदनजी पाटील साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर मनोजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2017 मध्ये। यावेळी मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कवर मधून चेंडू जातो शिमारशेभार चौकारासाठी पंचांचं आपण पाहू शकता एक सुंदर असा डिसिजन येतोय 4 धावांचा ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय पाहायला मिळतो आपल्याला निमिलन पायगाव संघाचा
कर्णधार जितेंद्र भालेकर यांनी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर सचिन मडवी, नितीन गवळी हे सुद्धा निमिलन पायगाव संघाचे 40+ यांनी सुद्धा दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. व्यासपीठाच्या पाठीमागे 599 जी गाडी आहे ती पार्किंग मध्ये जाऊन लावायची आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक झालेली आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका, यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अरे 40+ ची रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे सुभाष जुमाल, हे तर मी मान्य करेल, कारण की ज्या प्रकारे जिथे एक धाव असते तिथे दोन धावा कन्वर्ट करतात. निश्चित जे काही संधी घेतली होती मिस फिलवाडा धाव पूर्ण करण्याची आणि यशस्वी झालेले आहेत फलंदाज. या दोन धावीने धावसंख्या वाढून झालेली आहे ती 30. किशोर पुन्हा एकदा फ्रंट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राय आणि धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. अतिशय वेगाने ही धाव चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. मी तर म्हणे जिथे धावच नव्हती तिथेशी गोलंदाज मदत करतोय असं मी म्हणेल, कारण की किती वेळ होता त्याच्याकडे चेंडू कलेक्ट करण्यासाठी. आणि कमेंट्री बॉक्स व्यासपीठावर उपस्थित एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष राजा पुण्यार्थी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती व्यासपीठावर करतोय. आमदार चषक 2017 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम. नक्कीच राजा पुण्यार्थी साहेबांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. त्यानंतर सन्मानित सामाजिक कार्यकर्ते श्रवण कुटे आपल्यामध्ये उपस्थित, त्यांना विनंती असेल आपण सुद्धा पुढे यायचंय, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आमदार चषक 2017 मध्ये पहिल्या दिवसापासून अनेक मान्यवरांनी हजेरी लावलेली आहे. साहिल जोशी आणि मोहित जोशी आणि सोनाजी टेंगर संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. श्रवण कुटे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. एक आवश्यक सूचना आपल्यासमोर मी सर्व रसिक प्रेक्षकांसाठी, लकी ड्रॉचे कुपन मेगा फिनालेच्या पहिल्या इनिंग पर्यंत फाडले जातील, त्यानंतर मात्र कुपन बंद होतील. जी फायनल आहे मेगा फिनाले, कालिका माता खारबाव संघाला मनोहर जोशी उद्योगपती यांनी नक्कीच शुभेच्छा दिलेल्या आहेत. विनंती पुन्हा एकदा, लकी ड्रॉचे जे कुपन आहेत मेगा फिनालेच्या पहिल्या 6 षटकापर्यंत आम्ही घेणार आहोत, त्यानंतर बंद केले जातील, कारण की आम्हाला सुद्धा त्यामध्ये काम करायचंय, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. अजून संधी आहे आपल्याकडे. निश्चित मित्रांनो अजूनही संधी गेलेली नाही. निश्चितच कमांडो स्पोर्ट बाईक, अमेरिकन बाईक आपण पाहतोय, 2,50,000 असलेली प्राईसची ही गाडी आपण पाहतोय कमांडो स्पोर्ट बाईक. तर अजूनही आमचे लकी ड्रॉ चालू आहेत, जर कोणाला पाहिजे असेल तर प्लीज आपण कॉन्टॅक्ट करायचंय मनोहर तरे आणि रवींद्र तरे सरांकडे. आपण जाऊया, शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा आपण ऐकूया सुभाष धुमाल, क्रिकेटची धुमाल मशीन आपण पाहते सुभाष धुमाल. धन्यवाद संदेश पाटील. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलेला आहे. गावदी स्पोर्टचे संतोषजी तरे यांनी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. महेंद्र यावेळी मात्र चेंडू सरळ निघून येतोय एसटीच्या हातामध्ये, पंचांचं वाईट चषर होतोय अवांतर वाईटच्या रूपाने. पंचांचा अलगच आपल्याला स्टायलिज मध्ये वाईटचा इशारा पाहायला मिळतोय सुनील म्हात्रे सर यांच्याकडून. एक्स्ट्रा धावा भरपूर झालेल्या आहेत सुभाष धुमाल. निश्चितच एक्स्ट्रांची भरपूर मदत मिळालेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडू टोलवला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो 40+ सामना आपण पाहतोय, सोनादेवी टेमघर विरुद्ध कालिका माता खारबाव या दोन संघादरम्यान. गेल्या वर्षीचा जर विचार केला तर संदेश पाटील गावदेवी भादवड आणि न्यू मेलन पायगाव या दोन संघादरम्यान सामना झाला होता मला वाटतं, आणि तो सामना जिंकला होता गावदेवी भादवड या संघाने. अगदी बरोबर, मागच्या वर्षीची चॅम्पियन टीम या स्पर्धेतून बाहेर झालेला आहे आणि शेवटचा सामना आहे म्हणजे फायनल सामना आपण पाहतोय आमदार चषक 2017 40+ ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. विनोद भोईर आणि शशिकांत म्हात्रे आणि गोव्यावरनं हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. रेग्युलर क्रिकेटचा जर विचार केला तर 2013 अंतिम सामना जिंकला होता अंशिका स्पोर्ट्सने येणार बोरपाडा संघाविरुद्ध. पुन्हा एकदा 2014 मध्ये हेच संघ आपल्याला पाहायला मिळाले होते आणि तेव्हाही पुन्हा एकदा अंशिका स्पोर्ट्स संघाने येणार बोरपाडा संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर दोन वेळा VNDN संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता आणि एकदा त्यांनी निश्चितच जयदुर्ग 20 संघाला, त्यानंतर गेल्या वर्षी नाना स्पोर्ट्स संघाला पराभूत केलं होतं. निश्चित मान्यवर येत आहेत मनोहर तरे सर, निश्चितच आपण त्यांचं आगमन करायचं आहे. मान्यवर येत आहेत, ग्राउंड मध्ये प्रवेश करतायत मान्यवर आमचे.
नक्कीच या ठिकाणी शुभागमन होत आहे. आमदार चषक 2017 मध्ये मान्यवरांचं आगमन होत आहे. वेलकम सुस्वागतम. आमदार चषक 2017 मध्ये आलेल्या तमाम सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कल्याणचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आदरणीय उपमहापौर साहेबांचं आमदार चषक 2017 मध्ये आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. हे पाहू शकता मान्यवरांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. मान्यवरांनी निश्चित सन्माननीय मोरेश्वर भोरसाहेबांचं आगमन झालेलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान उपमहापौर वेलकम सुस्वागतम भिवंडी नगरीमध्ये आमदार चषक 2017 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आपण पाहतोय आपल्या टीव्ही मॉनिटरवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय उपमहापौर मोरेश्वर भोईसाहेब आपलं पुढच्या एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोवेगावच्या सरपंच जयश्री पाटील मॅडम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचं षटक आता तो गोलंदाज महेंद्र थर्टी यार सर्कल मध्ये दोन क्षेत्ररक्षक अजून व्ही शेप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाइंड लेग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातोय एस्ट्रेच्या हातामध्ये. सुभाष तुम्हाला जर विचार केला अजूनही प्रेक्षक 40+ फायनलचं मॅच बघण्यासाठी आपल्या पाहायला मिळत आहेत. आणि कारण की त्यांच्यासाठी एक मेजवानी देखील आहे. तब्बल 4,500 रुपयाचे एक झेल कुठेही पकडा आपण आपल्याला निश्चितच पारितोषिक लागू आहे. एकंदर प्रेक्षकाची लॉटरी लागणार आहे. यावेळी मात्र काटे सारे चेंडू टोलवला जातोय. करारा ड्रायचा फटका मात्र चांगलं क्षेत्ररक्षण एका धावेपेक्षा अधिक नाही. निलेश जोशी त्याचबरोबर प्रवीण गुलवी शांतीनगरचे युवा नेते त्यांच्याकडून हे तब्बल बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर शंकरजी खारिक यांनी देखील साहेबांनी पारितोषिक ठेवलं. प्रेमनाथजी नाईक यांनी देखील पारितोषिक ठेवलेलं आहे. तब्बल 4,500 रुपयाची झेल जर प्रेक्षक गॅलरीमध्ये जर कोणी पकडली तर निश्चित त्याला हा बक्षीस लागू आहे. प्रेक्षक निश्चित वाट पाहा हा चेंडू आपल्यामध्ये येईलच असं विचार करा. पाहूया भिवंडी टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आजच्या दिवशी कोण जिंकतोय. यावेळी मात्र आडव्या बॅट नाही चेंडू टोलवला जातोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही कारण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. कारण मित्रांनो आजच्या दिवशी 2011 मध्ये 2 एप्रिल 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या इंडिया संघाने निश्चितच श्रीलंका संघाला पराभूत करून वर्ल्ड कप जिंकला होता. ज्यामध्ये महिला जयवर्धनचं शतक व्यर्थ केलं होतं आणि गौतम गंभीर महेंद्रसिंग धोनी यांनी चांगल्या खेळ्या फेस केल्या होत्या. 1983 नंतर हा वर्ल्ड कप जिंकला गेला होता. ती घटना आजच्या दिवशी घडली होती. यावेळी मात्र अप्रतिम फटका आपण पाहतोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा मिळतोय फलंदाजांना. तोपर्यंत दोन धाव पूर्ण करतात फलंदाज. पकडो मॅच जितो पकडो कॅच जितो मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं म्हणा प्रेक्षकांसाठी मात्र आहे. पकडो कॅच आणि जितो कॅश. आणि मित्रांनो आजच्या दिवशी 1981 मध्ये 2015 चा वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्क याचाही जन्म झाला होता. शेवटच्या षटकाचा सामना आपण पाहतोय. कारण की यानंतर पहिली इनिंग संपल्यानंतर पुन्हा एकदा आपण जोडणार आहोत. शेवटचा षटक चालू आहे. सुभाष धुमाल महेंद्र पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर सज्ज होतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र इनसाइड आउट एक धावपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि निश्चितच घातक ठरतोय फलंदाजाला. फलंदाज धावबाजच्या रूपाने बाद होतोय. धन्यवाद आमदार चषक 2017 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी नक्कीच आज महिला मंडळ सुद्धा उपस्थित झालेले त्या सर्वांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. गोवेगावच्या सरपंच जयश्री पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान सुनीताताई वाहिले यांना विनंती करतो की आपल्या शुभास्त्र महिलांचा आपण प्रथमता
स्वागत आणि सन्मान करायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय सरपंच जयश्री पाटील मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. पहिल्या धावाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 39 आणि 40 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. ते निश्चितचा खारबाव या संघासमोर. तसेच गावदेवी महिला मंडळ दापोडे ग्रामपंचायत सदस्य आहेत कमलाबाई रवींद्र पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी कमलाबाई रवींद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य पुढ्याचा आहे. गावदेवी महिला मंडळ दापोडेचे सर्व पदाधिकारी आहेत आणि विद्यमान सदस्य आहेत या ठिकाणी. कमलाबाई पाटील यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर सुनीता वायलेताई यांच्या शुभस्ते होत आहे. वेलकम, सुस्वागतम. तसेच सन्माननीय सभागती शेवंती सुकिरे पाटील यांना विनंती करतो की आपण पुढायचं आहे. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. तसेच संगीता मोहन पाटील आपण सुद्धा पुढे येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. तसेच बारकू कैलासपती पाटील आपण सुद्धा पुढे येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. वेलकम, सुस्वागतम. तसेच सन्माननीय मीना सवन पाटील मॅडम आपण सुद्धा पुढे येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. दापोडे येथील गावदेवी महिला मंडळ आहे त्यांना नक्कीच त्यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. तसेच ललिता पद्माकर पाटील आपण सुद्धा पुढे येते आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केलं जात आहे. सर्व सन्माननीय महिला मंडळाचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. तसेच उषा हरिदास चौधरी मॅडम आपल्या सुद्धा विनंती असेल आपण पुढे येते आपलं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी व्यासपीठावर करतोय. आमदार चषक 2017 आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. तसेच मंगळा राजू चौधरी मॅडम आपण सुद्धा पुढे येते आपलं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी व्यासपीठावर करतोय. आमदार चषक 2017 शेवटचा मेगा फिंगरचा दिवस आहे. व्यासपीठावर उपस्थित उपशाखा प्रमुख दापोडे मोहन पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे येत आहे. मोहनजी पाटील उपशाखा प्रमुख दापोडे शरद म्हात्रे यांना विनंती असेल आपल्या सुभाष त्यापण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे रस्ते प्रेक्षक टेलिव्हिजनच्या माध्यमातून जे लाखो रस्ते प्रेक्षक या चषकाला जोडलेले आहेत आपल्या सर्वांचं सन्माननीय आमदार उपेंद्रदा म्हात्रे साहेब लायनॉ भिवंडी सन्माननीय नगरसेवक संजयभाई म्हात्रे महेंद्र स्पोर्ट क्लब महेंद्र समाज कल्याणकारी संस्था गावदेवी 40+ ग्रामस्थ मंडळ भादव टेमघर पारे भिवंडी यांच्या वतीने आपलं मनापासून खूप खूप स्वागत आणि अभिनंदन आपण केलेला हा सर्वांनी केलेला सुंदर प्रयत्न या चषकाला दिलेली दाद आणि दिलेल्या शुभेच्छा त्याबद्दल आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि आजच्या दिवशी खूप खूप कौतुक करतो आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी उपस्थित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन्माननीय उपमहापौर सन्माननीय श्री मोरेश्वर भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान आमदार चषकामध्ये होत आहे. नक्कीच साहेबांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर मोरेश्वर भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. तसेच या ठिकाणी आगमन होत आहे जय कुमार अँड कंपनी भिवंडीतील प्रसिद्ध उद्योगपती सुनीता तात्या पाटील साहेब आपला आमदार चषक 2017 मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय सुजित पाटील साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. व्यासपीठावर शुभागमन होत आहे. भिवंडीतील प्रसिद्ध उद्योगपती जय कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर सुजित पाटील साहेब आपला आमदार चषक 2017 मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आपल्याला विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहतो आपल्या टेलिव्हिजन सेटवर जय कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर भिवंडीतील प्रसिद्ध उद्योगपती सुजित तात्या पाटील साहेब आपलं बनवच्या एकदा आमदार चषक 2017 मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एक डॅशिंग पर्सनॅलिटी सुजित तात्या पाटील साहेबांची अनेक इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून भिवंडीमध्ये आयोजित केले जातात. आपलं पुढच्या एकदा आमदार चषक 2017 मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हे आपण पाहू शकता आपसमध्ये चर्चा चालू आहे. सुजित तात्या त्याचबरोबर कुंदनजी पाटील साहेब उपस्थित आहेत.
त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर साहेब देखील आहेत. तर सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी उपस्थित नुकतं ज्यांचं शुभागमन झालेलं आहे भिवंडीचे प्रसिद्ध उद्योगपती जय कुमार एंड कंपनीचे प्रोप्रायटर एक डॅसिंग पर्सनॅलिटी सुजित तात्या पाटील साहेबांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती. कार्यक्रमाचे आयोजक डॅसिंग नगरसेवक संजय भाई मात्रे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं आमदार चषक 2017 मध्ये स्वागत आणि सन्मान करायचं. आपण पाहतो आपल्या टेलिव्हिजन सेटवर सुजित तात्या पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. वेलकम सुस्वागतम. आमदार चषक 2017 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. आपल्याला विनंती असेल आपण स्थानापन्न होऊन कार्यक्रमाचा आनंद लुटायचा आहे. थँक्यू. ओ टू कॉमेंट्री बॉक्स संदेश पाटील. धन्यवाद मनोहर तरे सर. तर सुरुवात झालेला आहे डॉट चेंडूपासून गोलंदाजी करतायत विजय. याच प्रकारची गोलंदाजी करायला लागेल सोनादेव टेमघर या संघाला. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर उमेश मोठा फटका मारताय तर बॅट मधून आपतोय. आपण टिपिकल पॉवर स्ट्रोक बॅट मधून पाहतोय. चेंडू सीमेचा बाहेर जातोय. चार धावांसाठी आमदार चौकार. निश्चित अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता फलंदाजाकडून. इनफिल्डच्या वरून चेंडूला फेरकॉन दिला जात आहे शिमारेच्या पारा. या स्पर्धेमध्ये सुभाष धुमाल सर्वांना संधी दिलेली आहे. आपण बघितला मुंबईचा एक बुलंद आवाज गोल्डन व्हॉइस ऑफ हरीश पांड्याजी सर आपल्यामध्ये आहेत. त्याचबरोबर को अँकर निश्चितचा आरती गुप्ता आहे. सिद्दीक भाबे सर त्याचबरोबर दोन सूत्रसंचालक निश्चितच या गावातून आपल्या पाहायला मिळतात मनोहर तरे आणि रवींद्र तरे सर. त्यांच्यासाठी भरपूर शुभेच्छा येतात. निश्चित सर्वांचा आभार व्यक्त करेल मी या स्पर्धेच्या माध्यमातून. तर गोलंदाजी करतात गोलंदाज विजय राईट अमोर द विकेट. स्लोअर आपण पाहतोय चेंडूवर स्टंपिंग करतायत आणि धाव तिथे जिथे धाव नाही तिथे धाव कन्वर्ट करतायत आपण पाहतोय फलंदाज सुभाष धुमाल. निश्चित संदेश एक गोष्ट मात्र प्रकर्षाने एक निदर्शनाशी येतोय. 40+ सामना आहे आणि जे टार्गेट आहे ते 40 आहे. अर्थात 40 धावांचा टार्गेट आहे. अगदी बरोबर 40 धावा आणि 40+ हे आपण पाहतोय. निश्चितच आपण मध्ये यशवंत केने खारबावरून कालिका माता खारबाव या संघासाठी निश्चितच शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद यशवंतजी केने. आपला संघ चांगली कामगिरी करत आहे या स्पर्धेमध्ये फायनलच्या मॅच मध्ये कारण की सुरुवात चांगली झालेली आहे. धावपलकावर आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 धावा आपण पाहतोय खारबाव संघाकडून. गोलंदाजी करतात गोलंदाज विजय व्हॅटम ओवर द विकेट श्याम नाईक एन कडून खेळण्यासाठी सज्ज होते फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न होत आहे नॉलेज मध्ये टप्पा पडतो 30 सर्कलवर. एक धाव पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते 40+ संघाकडून. आता मात्र एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. जिथे थ्रो केलं होतं मात्र रॉंग वे थ्रो होत आहे कारण जिथे थ्रो करायचं होतं तिथे केला नव्हता. या ठिकाणी आगमन झालेलं आहे भिवंडी महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आमदार चषक 2017 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी कुपन फाडले जात आहे. जिनल अरुण भोईर आणि कातवड गोपाळ भोईर यांना सुद्धा आणि श्रीकांत भोईर साहेबांचे वडील आहेत. धन्यवाद. आपण सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद लुटा. पुन्हा एकदा दुसरं धाव पूर्ण होते का पाहूया. अरे ओवर थ्रो होते वारंवार आणि अशा प्रकारचा हा क्रिकेट म्हणजे 40+. 3 धावा तब्बल पूर्ण केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं. सुभाष धुमाल जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा पाहतो आपण. नगरसेवक सन्माने बालाराम चौधरी साहेबांकडून सोनादेवी टेमघर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सध्या तरी ऑल इज वेल नाहीये कारण की खारबाव संघाची चांगली सुरुवात झाली. विजय राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका मारलेला आहे पावया चेंडू हवेमध्ये. शत्ररक्षक चेंडू खाले आणि चांगला झेल टिपलेला आहे फलंदाज. बाद होत आहे आउट होणारा फलंदाज खारबाव संघाकडून. आपण पाहतोय उमेश हा फलंदाज बाद होतोय. सुभाष धुमाल निश्चित उमेश यांनी बाद होण्यापूर्वी मात्र एका चौकऱ्या साहेबने 5 धावांचं निश्चितपणे योगदान दिलं होतं आपल्या संघाला. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका डाऊन ते ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मी तर म्हणेल भरपूर संधी होती टायमिंग करण्यासाठी. हे बघू शकता आपण सहजरित्या झेल टिपलेला आहे आणि फलंदाज बाद होत आहे. पुन्हा एकदा जुडलेले आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुपरस्टार निश्चितच सिद्दीक भावे सर. गेली 25 वर्ष आपण पाहतोय समालक कक्षामध्ये ते आपल्या पूर्ण भिवंडीला देत आहेत. निश्चित संदेश पाटील आपण जर पहिल्या षटकामध्ये बघितलं तर तोडफोड फलंदाजी ज्याप्रमाणे 1996 च्या वर्ल्ड कप मध्ये सनत जयसूर्या
फलंदाजी केली होती. आणि निश्चित मित्रांनो आजच्या दिवशी 1996 मध्ये सनत जयसूर्य यांनी पाकिस्तान विरुद्ध फास्टेस्ट सेंचुरी ठोकली होती. 48 चेंडू मध्ये शतक ठोकण्याचा रेकॉर्ड केला. त्यावेळी त्यांनी 11 षटकार आणि 11 चौका ठोकले होते. आपण पाहू शकता भरपूर मेहनत घेतलेली आहे मान्य श्री संजयभाई म्हात्रे यांना दाखवलं जात आहे. आणि आजचा दिवस म्हणजे मोठं दिवस आहे दादांच्या निश्चितच. जी चेहऱ्यावर जी स्माईल आहे तीच हमेशा असो हीच आम्ही चरणी प्रार्थना करतोय गणरायाला. तर पुन्हा एकदा आपण बोलूया मॅच कडे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर असणार आहे आपण पाहतोय खारभाव संघाकडून. मनोज येत आहेत खेळपट्टीवर. गोलंदाजी मध्ये परिवर्तन होत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. दर्शन नाईक सांगतो 10 धावफलकावर लागलेले आहेत. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता असेल. नेल्सन धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. 111 10 धावा झालेल्या धावफलकावर. पुन्हा एकदा आता मात्र पाहतो आपण हुक केलेल्या चेंडूला. आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरा धाव पूर्ण होते का पाहूया हा प्रश्न पडलेला आहे. आणि 2 धावा पूर्ण करतायत असं वाटतच नाहीये की हा ओल्डी गोल्डी क्रिकेटचा हा आपण फायनलचा सामना पाहतोय. ज्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे सप्लायने धावा पूर्ण करतात फलंदाज. कारण या सामन्याचे महत्व दोन्ही संघाला माहित आहे. खास करून फलंदाजी करणाऱ्या संघाला महत्व माहित आहे. नक्कीच. योगेश पारधी युवा सेना प्रमुख वडवली यांनी शुभेच्छा दिल्या आहेत संपूर्ण चषकाला. आमदार साहेबांना धन्यवाद. योगेश पारधी आपला खूप खूप आभार. सुनील गोलंदाज आपण पाहतायत पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केलेल्या आहेत. माझ्यासमेत दर्शन नाईक सुभाष धुमाल आहेत. गेली भरपूर वर्ष त्यांनी आम्ही आपण त्यांना ऐकतोय. आज देखील आमदार चषकामध्ये ऐकतोय. पुन्हा एकदा आता मात्र कट केले गलीमध्ये ढुकलून दिलेले चेंडूला आपण पाहतोय. पॉइंट शॉर्ट पॉइंटवर चांगला क्षेत्ररक्षण पाहिजे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न रनआउट होते का पाहूया. आणि फलंदाज रनाच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजे प्रदीप जोशी. सुभाष धुमाल हे तर मी आता लगेच मी म्हणेल की जाणूनबुजून केलं जातं. कारण की येणारे काही चांगले प्लेयर असे असतात की ते मोठे षटकार खेळू शकतात. निश्चित अशी रणनीती असू शकते क्रिकेटमध्ये. आपण पाहतोय विकेट कधी कधी फेकल्या जातात. कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये चांगले फलंदाज डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि परिणामस्वरूप अशा घटना भरपूर वेळा मग ते रेग्युलर क्रिकेट असो किंवा मग 40+ क्रिकेट असो. आता मात्र आपण पाहू शकता खेळपट्टीवर नवीन जे फलंदाज येत आहेत डॉक्टर मनीष आहेत. डॉक्टर देखील क्रिकेटपासून दूर राहत नाहीये. याच्या अगोदर आपण बघितलं पोलीस खेळत होते ते देखील क्रिकेटपासून दूर राहिलेले नाहीयेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2017 मध्ये. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे सुनील आर्केपट्टी स्टँड इन कडून. पुन्हा एकदा ऑफ समर चेंडू आपण पाहतोय. फलोत्र मध्ये चांगला फील झालेला आहे. रनआउटची संधी आहे मात्र हे पाहू शकता आपण हे फक्त 40+ करू शकतो. ज्या प्रकारचा क्रिकेट चालू आहे फायनल मॅच चालू आहे हे सर्व येणाऱ्या खेळाडूंना ही निश्चितच हा संदेश देत आहेत. बघितलं आपण जिथे धाव नव्हती धाव पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे बॉडी झोकली होती हवेमधून डाय मारली होती. मी तर म्हणेल सुभाष धुमाल हे पाहू शकता आपण निश्चितपणे पूर्णपणे झोकून दिलं होतं. आणि धाव जिथे नव्हती तिथे धाव पूर्ण करतात. धाव संख्या आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर झालेल्या आहे. येणारे काही असे स्टार प्लेअर आहेत अंडर 19 आपण पाहतोय रेग्युलर क्रिकेट ग्रामीण क्रिकेट त्यांना देणारा हा संदेश 40+ माध्यमातून. सुनील पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ साईडला चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रावरून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते त्यावर एकच धाव मिळेल कारण की चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव पूर्ण होते धाव संख्या होते ती 15. 40 धावांचं आव्हान धावफलक 15 2 विकेट एक षटक आणि आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत गोलंदाजाने. म्हणजे तब्बल 10 चेंडू आणि 15 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघादरम्यान. सोनादेवी टिमगर हा एक बलाटे संघ आहे एक रडवाळे संघ आहे. कारण की या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे म्हणून या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण त्यांना फायनल मध्ये पाहतोय. आणि खारभा संघाने तर एक निश्चित चांगला क्रिकेट खेळलेला आहे. सुनील दिवेकर आपण पाहतायत लेफ्ट आर्म गोलंदाजी होते. आरके पाटील स्टँड इन करून खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज खेळपट्टीवर डॉक्टर मनीष. पुन्हा एकदा कट लागतोय आपण पाहतोय बॅटला शॉर्ट थर्ड मॅनवर चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण भरपूर प्रेक्षक देखील त्यांना प्रसिद्ध साथ देत आहेत. त्याच प्रकारे क्रिकेट देखील पाहायला मिळतो. धावसंख्या 16 ते सुभाष धुमाल मित्र म्हणे नेक टू नेक फाईट पाहायला मिळतं खारभाव आणि टेमगर संघामध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात. चांगली क्षेत्ररक्षणची साथही लाभली जाते. आणि आपण जर विचार केला प्रेक्षक देखील असे सामने जास्त बघायला उपस्थित असतात. सुनील दिवेकर लेफ्ट आर्म गोलंदाज
आता माझा सुरेखाचा फटका आपण पाहतोय, मात्र थोडासा मिस स्पीड होतोय. दुसरं आता दुसऱ्या प्रयत्नामध्ये चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय, त्यावर दोन धावा पूर्ण करतायत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते सुभाष धुमाल. आतापर्यंत चांगलं क्रिकेट दोन्ही संघाकडून पाहायला मिळालेलं आहेत आणि अंतिम सामना आपण पाहतोय दोन्ही संघादरम्यान. दोन्ही संघ जर तालुका क्रिकेटचा विचार केला तर 40+ मधील लढवी आणि फायटर संघ आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ जो आहे समाप्त झालेला आहे. सुभाष धुमाल धाव संख्येचा विचार केला, 18 धावा झाल्या 10 फलकावर आणि विकेटचा विचार केला 2 विकेट पडलेल्या आहेत. येणारे 18 चेंडू आहेत आणि ऑफिशियल स्कोर दर्शन नाईक सांगत आहेत आम्हाला की 22 धावा अजूनही पाहिजे, म्हणजे 18 चेंडू आणि 22 धावा क्रिकेटमध्ये. संदेश तुला थांबवतो या ठिकाणी सन्माननीय नगरसेविका भिवंडी महानगरपालिका प्रभाग समिती 2 माजी सभापती गुलाबताई नाईक मॅडम आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय मातोश्री गुलाबताई मदनभाऊ नाईक आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आपल्या टेलिव्हिजन सेटवर पाहतात आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. थँक्यू. ओव्हर टू संदेश पाटील. धन्यवाद मनोहर तरे सर. क्रिकेटची कमाल चालू आहे आणि कॉमेंटरी बॉक्स मध्ये आमचे धुमाल येत आहेत. धुमाल होऊन जाऊ दे आपला कडक 40+ साठी. धन्यवाद संदेश पाटील. अंतिम सामना आपण पाहतोय सन्मान्य आमदार चषक 2017 मधील 40+ संघादरम्यान. जे आव्हान आहे ते 40 धावांचं, आतापर्यंत धावफलकावर धावा जलगुल्या आहेत त्या 18. 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. हे आपण सन्मान्य व्यासपीठ पाहू शकता. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रमोद दिवेकर. याआधीच आपण बघितलं तर 2 नवीन संघ रेग्युलर फॉर्मॅटमधून फुलमधून अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे पंचाने इशारा केलेला सुनील म्हात्रे सर आमचे. बॅटिंग पॉवर प्ले म्हणजे इथून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करणार. हे पाहू शकता आपण आमचं मान्यवर कक्ष दाखवलं आहे. केशवजी नाईक उपस्थित आहेत मान्यवर कक्षामध्ये. सदानंद म्हात्रे यांना देखील दाखवलं आहे. राजू पाटील एक चांगला निर्णय निश्चितपणे म्हणता येईल कारण चांगल्या स्थितीत आहे संघ. वैशाली रमाकांत पाटील सरपंच खारबाव यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत कालिका माता खारबाव या संघाला. मॅडम निश्चितच आपला संघ चांगला काम करत आहे आणि निश्चित आता मात्र 18 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता असेल. आपल्या शुभेच्छा येतात, आम्ही धन्यवाद करतो तुम्हाला. वेलकम माझी नगरसेविका रजूताई काजले बर्डे आपलं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. आमदार चषक 2017 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. टेलिव्हिजन द्वारे लाखो रसिक प्रेक्षक या संपूर्ण चषकाला आनंद घेत आहेत. आपले सर्वांचे फोन उचलणं मॅसेज वाचणं आता कठीण जाते, माफी मागतो, परंतु सर्वांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपलं सर्वांचं लाख लाख आभार अभिनंदन. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सुभाष धुमाल. धन्यवाद तरे सर. 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज मार्गवर गोलंदाज प्रमोद येतोय. यावेळी मात्र काफी सारे चेंडू टोलवला जातोय. धुमाल मला तरी असं वाटतं की टीमगर संघाने जास्त विकेट्स करावे लागतील. ज्या प्रकारचा जो क्रिकेट चालू आहे, येणारे 17 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल खारबाव संघाला. चांगल्या स्थितीमध्ये आहे खारबाव मी म्हणेल. कालिका माता खारबाव संघाला आपण पाहतोय फलंदाजी करताना. जे आव्हान आहे ते 40 धावांच्या आव्हानाचा फाटला करताना कालिका माता खारबाव सोनं देवी टेमघर या संघाविरुद्ध 40+ अंतिम सामना मेगा फिनाले मित्रांनो आपण पाहत आहोत. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. येच हा जर क्रिकेट जर शेवटच्या चेंडूपर्यंत गेला तर निश्चितच एक सामना रंगेल मी म्हणेल, कारण की चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, 2 चेंडू टाकून झाले गोलंदाजाकडून आणि 2 धावा प्रमोद दिवेकर आपल्याला पायाला मिळते खर्च करतोय. निम्मा पल्ला गाठलेला आहे आणि अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 20 धावा धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत. यावेळी मात्र इनफील्डच्या वरून चेंडूला फिरकावून दिलं जात आहे मिड विकेट शिमाळ्याच्या बारा चौकारासाठी. निश्चित डॉक्टर मोनिश याच्या फळ
बैट मधून निघालेला हा चौकार आपण पाहतोय. एक डॉक्टर बरोबर आमच्या मागे गुरुवार आहे डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. हे आपण पाहू शकता पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता चार धावांसाठी. चांगली सुरुवात झालेली आहे खरवा संघाची तिसऱ्या षटकामध्ये. यावेळी मात्र इनसाइड आउट कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळते. मात्र दोन धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या दोन धावीने धावसंख्या ओढून होती ती 26. धावसंख्या चांगली आहे धुमाल, कारण की 40 धावांचा टार्गेट आहे पाच षटकामध्ये. आणि निम्मा पल्ला तो जो गाठलेला आहे तो म्हणजे खारबो संघाने. धावपलकावर 26 धावा लागलेल्या आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला चेंडू टोलवला गेला होता. फक्त एकच धाव, छोट्या वॅकलिपने हा फटका खेळला गेला होता. कारण जे आव्हान आहे ते मात्र आता जवळ येताना पाहायला मिळतोय आणि चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर मनीष चांगली फलंदाजी करतायत खेळपट्टीवर, 10 धावन खेळत आहे खेळपट्टीवर. चांगली धावसंख्या मी म्हणेल डॉक्टर मनीष यांच्याकडून. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून येतोय एश्रेच्या हातामध्ये. धन्यवाद कमेंट बॉक्स. तर व्यासपीठावर आपण स्वागत आणि सन्मान करतोय. पद्मानगरचे आमच्या शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी शरद मात्र यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सर्व कार्यकर्त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मार्कंडे नगर पुढारी कुमारिया यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कुमारिया यांना विनंती करतो आपण पुढे आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. तसेच गड्डम देवैया कुमारिया मार्कंडे नगर पुढारी त्यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होत आहे. तसेच गड्डम देवैया हे सुद्धा मार्कंडे नगरचे पुढारी आहेत. गड्डम देवैया तसेच पिस्के रामचंद्रम, गड्डम देवयानंतर पिस्के रामचंद्रम, मधून अक्का, त्यानंतर मधून अक्का आणि त्यानंतर पामोला राजेशम. पद्मानगरचे आमचे सर्व कार्यकर्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. पिस्के रामचंद्र नंतर मधून अक्का, त्यानंतर पामोला राजनम, त्यानंतर ककुल्ला प्रसाद यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पद्मानगरचे आमचे सर्व कार्यकर्ते त्यांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. वेलकम सुस्वागतम शिवसेनेचे गटनेते दिलीपजी गोविसाहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर स्वागत आणि सन्मान करायचं आहे श्रीधर यन्नम यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर सूर्या शिवसैनिक सूर्या यांचं देखील स्वागत करायचं आहे. आणि त्यानंतर शिवसैनिक राजू यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चौकारासाठी. तसेच या ठिकाणी आमचे मित्र राष्ट्रीय खेळाडू कबड्डी अमोल तरे साहेबांचं देखील आगमन झालेलं, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. निश्चितपणे खारबावच्या खारीचा तुफान आपण हा पाहतोय. यावेळी मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू वाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल मात्र धरतीला दान केला जातोय. सुभाष धुमाल कालुराम कुठेतरी अलगच कॅच पकडण्यासाठी हात मांडले होते असं वाटायला लागतोय. हाताला स्पर्श पण झाला नाही आपण पाहू शकतो. आपण निश्चितच ऍक्शन रिप्ले प्रिन्स मूवीज आपण दाखवायचंय. स्पर्श पण झालेला नाहीये, हाताला चेंडू लागलेला नाहीये हे पाहू शकता आपण. हे पाहू शकता आपण कालुराम अगोदरच खालते हात टेकले होते आणि कॅच सोडतायत. आणि एक धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. यानंतर रेग्युलर क्रिकेट मधील फायनल आपण पाहणार होता. धनेश शेलेवन
विरुद्ध एन आर बोरपाडा या दोन संघादरम्यान. याआधी एन आर बोरपाडा संघाने 2013 आणि 2014 मध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र दोन्ही वेळा या संघाने संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. सात धावांची अजूनही आवश्यकता. बॉलर बॅकड आहे, चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजा मार्फत. तिसऱ्या पंचांकडे इशारा केलेला आहे पंचांनी. धुमाल ओल्डी गोल्डी. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे मैदानावरील पंचांनी, आपण पाहू शकता. सन्माननीय नगरसेवक भिवंडी महानगरपालिका अरुण राऊत साहेबांचं आगमन झालेलं आहे, वेलकम सुस्वागतम. तसेच सन्माननीय राम लारे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, वेलकम सुस्वागतम. आमदार चषक 2017 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम. आणि फलंदाज नाबाद आहे, पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहतोय 33, केवळ 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळी चेंडू पुन्हा एकदा हवेत, चेंडू वाली क्षेत्ररक्षक येतोय, अप्रतिम जल आणि फलंदाज फेल. मात्र बाद होण्यापूर्वी डॉक्टर मनीष यांनी आपल्या संघासाठी 15 धावांचं महत्वपूर्ण असं योगदान दिलं होतं. धुमाला जर विचार केला तर धाव संख्यांचा तर 33 धावा धावपळकार झालेल्या आहेत आणि विकेट पडलेल्या आहेत ते म्हणजे 3. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे, सुनील दिवेकर गोलंदाजी करतायत. म्हणजे येणारे काही चेंडू बाकी आहेत या षटकातील. आमचे ऑफिशियल स्कोर सांगतील आम्हाला दर्शन नाही की 7 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 7 धावा. व्यासपीठावर सन्माननीय मोहनजी वडाळ साहेबांचं आगमन झालेलं, आपलं हार्दिक स्वागत आहे. भिवंडी शहर संपर्क प्रमुख शिवसेना मोहनजी वडाळ साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. निश्चितच जे झेल पकडलं गेलं होतं फाळला चौधरी यांच्याकडून, त्या झेलास नगरसेवक सन्माननीय बाला चौधरी साहेबांकडून 2000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अगदी बरोबर, चांगलं नेतृत्व आहेत. यावेळी मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा गोरच्या डोक्यावरून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र अतिशय वेगाने 2 धाव पूर्ण करतात, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते फलंदाजांमार्फत. जवळजवळ विजयाच्या उंबाट्याकडे आगेकूच करताना खारबाव संघ असं म्हटलं तर वावगा ठरणार नाही. सुभाष धुमाल, तू म्हणशील का हे फोर्टी प्लसचे आहेत ज्या प्रकारे 3 धावा पूर्ण करतायत? निश्चितच ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं असं संदेश पाटीलला म्हटलं जात आहे आणि जुनं ते सोनं क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहू शकता ओवर थ्रो झाला होता, त्याच्या कारण 3 धावा पूर्ण केल्या त्या फलंदाजाने आणि आता मध्ये चांगल्या स्थितीमध्ये आपल्या पाया मिळते. कारण की धाव संख्येचा विचार केला, गुणलेखक सांगत आहेत की धाव संख्या 36 धावा, 36 रन प्रिन्स मोव्हीस 36 धावा धाव पलकावर करायचे आहेत. आपण पाहू शकता, आपण सन्मान्य व्यासपीठ पाहू शकता. मातोश्री गुलाब मदन बोनाईक साहेब निश्चितच यांच्या मेसेज दाखवले जात आहेत. जे संदेश पाटील जुनं ते सोनं असतंय, कारण बरोबर 100 वर्षापेक्षा अधिक वर्षापूर्वी आजच्या दिवशी मित्रांनो 1899 मध्ये साऊथ आफ्रिकेचा संपूर्ण संघ हा 35 धावांवर इंग्लंड विरुद्ध ऑलआउट झाला होता. तोपर्यंत वेळ आहे तर आपण जाऊया मनोहर तरे सरांकडे. ओ टू मनोहर तरे सर. धन्यवाद. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आपण सर्व मान्यवर पाहतोय आजच्या अमदार चषकातील मेगा फिनालसाठी उपस्थित सर्व मान्यवर आपल्या टेलिव्हिजन सेटवर पाहतोय. भिवंडी महानगरपालिकेचे सन्माननीय माजी उपमहापौर मनोजी काटेकर साहेब, ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी साहेब, शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुंदर नाईक साहेब, शिवसेनेचे गटनेते दिलीपजी गुलवी साहेब, सन्माननीय नगरसेवक अरुणजी राऊत साहेब, शंकरजी खारिक साहेब, राम लहारे साहेब, तसेच कुंदनजी पाटील साहेब, मोहन वल्लाल साहेब, तसेच सुजित तात्या पाटील साहेब, तसेच आमच्या शिवसेनेच्या सर्व महिला नगरसेविका,
उर्मिलाताई चौधरी तसेच रसिलाताई पटेल मनीषाताई दांडेकर आमच्या मातोश्री गुलाबताई नाईक आपण पाहतोय आपल्या टेलिव्हिजन सेटवर. सर्व सन्माननीय पाहुणे भिवंडी महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक शिवसेनेचे पदाधिकारी सर्व सन्माननीय कार्यकर्ते सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि हजारोच्या संख्येने उपस्थित या दोन्ही पॅवेलियन मध्ये असलेले आमचे रसिक प्रेक्षक आणि टेलिव्हिजनच्या सेटवर हा संपूर्ण कार्यक्रम पाहणारे आमचे लाखो रसिक प्रेक्षक आपल्या सर्वांचं सन्माननीय आमदार उपेदादा म्हात्रे साहेब लयन भिवंडी सन्माननीय नगरसेवक संजयभाई म्हात्रे महेंद्र स्पोर्ट क्लब महेंद्र समाज कल्याणकारी संस्था गावदेवी स्पोर्ट भादवड आणि ग्रामस्थ मंडळ भादवड टेमगरपाडा यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण केलेलं हे प्रेम गेले 8 दिवस सातत्याने टेलिव्हिजन सेटवर कार्यक्रम पाहता SMS व्हॉट्सअप ट्विटर तसेच फेसबुकद्वारे आपण ह्या संपूर्ण पेज लाईक करता आपलं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला मॅच कडे वळूया. संदेश पाटील निश्चितच हा आवाज होता मनोहर तरे यांचा सूत्रसंचालक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव झालेलं आहे त्यांचं रवींद्र तरे आणि मनोहर तरे दोन्ही बंधू चांगले काम करत आहेत. असंच पुढे काम करत राहा. निश्चितच चांगलं काम करताय आपण. 6 चेंडूंनी 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र एका चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज लेग बायच्या रूपाने. 6 चेंडूंनी 4 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतो 1 धाव पूर्ण केलेली आहे. आता मात्र केवळ 3 धावांची आवश्यकता असणार आहे हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. सुभाष तुम्हाला मी तर म्हणेल अजूनही संधी आहे टेमगड संघाला. जर चांगली गोलंदाजी केली तर सामना जिंकू शकतील. चेशिंग मला वाटतं 40+ कंपल्सरी आहे. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. शेजारी वाढलेले आपल्याला बाला मिळतात. हो हो अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताळला जातोय. अजूनही रंगतदार निर्माण आहे सामन्यामध्ये. रंगतदार सामना पाहायला मिळतोय संदेश. अगदी बरोबर सुभाष धुमाल. खेळपट्टी बनवण्याचा जर आपण विचार केला प्रकाश यादव मंगेश पाटील मिलिंद म्हात्रे बंटी असे भरपूर असे मुलांनी मेहनत घेतलेली आहे खेळपट्टी बनवण्यासाठी आणि त्याचं श्रेय पूर्ण जातोय या आयोजनाला आमदार चषक 2017 मिलिंद म्हात्रेने भरपूर मेहनत घेतलेल्या आहेत. गोलंदाज सचिन तेंडुलकर बनतोय का ज्याप्रमाणे मोहम्मद अझरुद्दीननी हिरो कप मध्ये साऊथ आफ्रिके विरुद्ध सचिन तेंडुलकरच्या हातामध्ये शेवटच्या षटकामध्ये चेंडू सोपवला होता आणि सचिन तेंडुलकर यांनी साऊथ आफ्रिका संघाला 4 धावा दिल्या नव्हत्या. अगदी बरोबर आहे. मात्र हा लोकल क्रिकेट चालू आहे याच्यामध्ये बनवणं गरजेचं आहे कारण की चेसिंग कंपल्सरी आहे. सुभाष धुमाल पाहूया काही घडू शकतोय. दोन्ही संघाला समान संधी आहे. यावेळी एक मोठा फटका चेंडू हवेत आहे. प्रयत्न केला गेला होता हाताला लागला होता चेंडू मात्र कलेक्ट करता आला नाही. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळालेली आहे फलंदाजाला. सामना जिंकल्यानंतर कृपया पाठीरेखाने मैदानामध्ये यायचं नाही. कुठल्याही संघाचे समर्थक मैदानामध्ये येणार नाही त्याची दक्षता घ्यायची आहे. कुठलाही संघ सामना जिंकोय मात्र निश्चित आमदार चषक 2017 विजय झालेला आहे. धुमाल जर मी एक अजूनही प्रश्न मांडतो तुझ्या पुढं कारण की चेसिंग जी कंपल्सरी आहे येणारे काही चेंडू 3 चेंडू बाकी आहेत. जर हा सामना जर बरोबरी झाला तर चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे टेमगर हा संघ विजय होऊ शकतो आणि जर एक धाव काढली तर खारबाव संघ हा विजय होऊ शकतो. हे आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवलं जात आहे. सुभाष धुमाल त्यांची नेहमी धमाल असतं कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्याचबरोबर आमचे दर्शनजी नाईक आहेत ऑफिशियल स्कोरिंग करत आहेत. त्याचबरोबर मागच्या कक्षामध्ये आमचे गुरुवर्य ज्याने गेले 30 वर्ष क्रिकेटला दिलेल्या आहेत आणि डॉक्टर देखील आहेत डॉक्टर मोरेश्वर गवळी सर आणि हा मुंबईचा बुलंद आवाज गोल्डन वॉइस डॉक्टर हरीश पांडेजी त्यांनी भावे सर आणि विनिंग शॉट चेंडू हवेमध्ये आणि हो 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 आमदार चषक 2017 विजेता संघ ठरतोय आणि या विजय संघा निश्चितच 4,500 देखील कमवले असते मात्र ही संधी गमवलेली आहे आणि अशा प्रकारे मनोहर तरे सर धन्यवाद धन्यवाद. आमदार चषक 2017 संघातील विजेता संघ कार्यक्रमाचा खारबाव पिचच्या बाजूला आपण सेलिब्रेशन करायचं आहे. खारबाव संघाला विनंती आहे नाचायचं फक्त पिचच्या बाजूला. एन्जॉय. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन कारण आपण अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला. अभिनंदन अतिशय अभिमानास्पद बाब आहे. भरपूर मान्यवर कक्षाकडून शुभेच्छा येतात खारबाव संघाला. धन्यवाद मान्यवर कक्ष. आणि आता मात्र रेग्युलर क्रिकेट सुरू होणार आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणार आहेत हरीश पांड्या सर सिद्धिक भाबे सर दर्शन नाईक त्याचबरोबर अजय घरत आणि डॉक्टर गवळी सर. मी तुम्हाला घेऊन जाते
रवींद्र तरे सरांकडे माझे मार्गदर्शक आहेत ते। धन्यवाद संदेश पाटील।